तर बघा काय बातमी. मिळालेल्या माहितीनुसार आज केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक संपन्न होईल आणि या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसुद्धा 50% तसेच महागाई भत्ता मिळतोय. एक जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे महागाई भत्ता वर्षातून 2 वाढत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढतो. यानुसार आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढणार आहे. त्याबाबतचा निर्णय मात्र आज अर्थातच 3 ऑक्टोबर 2024 रोजी लागण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी महागाई भत्ता 4% वाढला होता. मार्च 2024 केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% 50% करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. गेल्यावेळी महागाई भत्ता 4% वाढला होता. मार्च 2024 केंद्रातील सरकारने महागाई भत्ता 46% 50% करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. यावेळी मात्र महागाई भत्ता फक्त 3% वाढेल असे बोलले जात आहे. AICPI आकडेवारीनुसार महागाई भत्ता 3% वाढणार आहे. म्हणजेच हा भत्ता 50% होऊन आता 53% होणे शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर 2024 मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवला जाऊ शकतो. त्याचा विद्यमान डे 50% 53% वाढेल. ही वाढ जुलै 2024 लागू होणार असून याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत, म्हणजे जी पगार नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्यासोबत दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यानची 3 महिन्याची थकबाकी दिली जाणार आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी मला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.